Hello friends, subject English, page number 5 and the question number is 4. Use the letter cards to form words. Akshar card e judavun shabd tayar kara. He kahi letters che card ahet. Ya cards madhe kahi words ek ek letter missing ahet te tumhi shodun shabd आणि म्हणजेच वर्ड्स पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट इज एम ए एन मॅन. नेक्स्ट डॅश डॅश ई टी म्हणजेच एन ई टी नेट. इथं बघा या कार्डमध्ये काहीच नाही आहे. नेक्स्ट आय आणि हा बॉक्सचा कार्ड सुद्धा रिकामाच आहे म्हणजे इथे पी आय एन पिन असा शब्द तयार होईल. नेक्स्ट डॅश डॅश ओ टी पी ओ टी पॉट. डॅश डॅश यू डॅश डॅश असा कोणता शब्द आहे ज्या शब्दामध्ये तीन लेटर आहेत आणि मध्ये यू हे अक्षर येते. सी यू टी कट बघा. नेक्स्ट 1 2 3 4 हे चार लेटर फोर लेटर्स आहे. यामध्ये कोणता वर्ड येईल? एन ए एम ई नेम. नेक्स्ट ई ई हियर एच ई आर ई हियर. नेक्स्ट आय ई एन आय एन ई नाईन. ओ ई यम ओ व्ही ई मूव. नेक्स्ट यू डॅश डॅश ई इथे काय येईल सांगा. सी यू टी क्यू टी म्हणजे गोंडस. डबल एल बी ए डबल एल बॉल. इथे एस टी बी ई एस टी बेस्ट. आणि लास्ट आहे डी यू सी के डक. अशा प्रकारे मॅन म्हणजे माणूस, नेट म्हणजे जाळे, पिन म्हणजे आपण जी पिन लावतो ना कपड्यांना ती पिन, पॉट म्हणजे मडके, कट म्हणजे कापणे, नेम म्हणजे नाव, हिअर म्हणजे इथे, नाईन म्हणजे नऊ, मूव म्हणजे हलणे सरकवणे मूव, क्यूटी म्हणजे गोंडस, बॉल म्हणजे चेंडू, बेस्ट म्हणजे छान उत्कृष्ट, डक म्हणजे बदक. 5. Question 5. Form groups. Try to make the longest word you can. Group madhe sarvat longest manje motha shabd tayar kara. Present the word in the classroom holding the cards in the correct order. Aani tumcha class madhe to word dakhva. Card tumcha hatat pakda. He baka ya mulani aple classroom madhe he words tayar karun dakhavlele ahe. My. M-Y. My. THING my things think. Not NOT not. MONKEY monkey. VEGETABLES vegetables. असे वेगवेगळे शब्द या मुलांनी तयार केलेले आहेत. Write down your name then write a word beginning with each letter in your name. तुमचं
नाव लिहा आणि तुमच्या नावातील प्रत्येक शब्दापासून तयार होणारा एक शब्द लिहा. म्हणजे हे पहा, आता राम हे नाव आहे, तर या नावातील फर्स्ट लेटर म्हणजे आर. आरपासून कोणता शब्द तयार होतो? आर ओ एस ई, रोज. नेक्स्ट वर्ड ए. एपासून कोणता शब्द तयार होतो? ए डबल पी एल ई, ॲपल. आणि एम, एम. एमपासून कोणता शब्द तयार होतो? एम ए एन जी ओ, मँगो. अशा प्रकारे तुमचं नाव लिहून तुम्ही तुमच्या नावातील प्रत्येक अक्षरापासून एक शब्द तयार करायचा आहे. आणि ही असाइनमेंट आपल्या नोटबुकमध्ये पूर्ण करा. थँक्यू.